वैतरणा रेल्वे स्थानकात 7 वर्षाच्या शाळकरी मुलाच्या बॅगेत 6.5 लाख रुपये सापडले आहेत. काल रात्री 10 सुमारास नसीर पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर हा मुलगा बसला होता. त्याचवेळी वैतरणामध्ये राहणारे तुषार पाटील हे विरारकरिता रात्रपाळी कामावर जात असताना 7 वर्षीय नजीर खान तिथे बसलेला पाहिला. तुषार पाटील हे एक सतर्क नागरिक म्हणून त्याच्या जवळ गेले आणि विचारपूस केली आणि सर्व काही प्रकार उघडकीस आला. नजीरची शाळेची बॅग तपासली असता त्यात ही रक्कम आढळली. त्याचवेळी तात्काळ तुषार पाटील यांनी रेल्वे पोलिसांना खबर दिली. वसई रेल्वे पोलिसांनी 7 वर्षीय नजीरला त्याच्या जवळील रक्कमसहित ताब्यात घेतला आहे. नजीरच्या नातेवाईकांशी संपर्क साधत असून पुढील तपास सुरू आहे. वय अंदाजे 7 वर्ष. हा वैतरणा येथे फिरत असताना एका प्रवाशाला आढळून आला. त्या प्रवाशाने मुलाकडे चौकशी केली असता तो नालासोपार राहणार असे समजले. म्हणून त्या मुलाला त्यांनी GRBच्या मदतीने नालासोपारा पोचवण्यासाठी वसई चौकीला इथे घेऊन आले. वसईला इथे घेऊन आल्यानंतर त्यांनी त्याच्या बॅगमध्ये पत्ता शोधण्यासाठी चेक केले असता त्याच्या बॅगेमध्ये साधारण 6,48,000 रक्कम आढळून आली. सदर रक्कम त्यांनी पोलीस स्टेशनला आणून GRBच्या मार्फत जमा केली. सदरचे पैसे हे त्या कोणाचे आहेत याबाबत आम्ही डिटेल चौकशी केली असता ते पैसे शाबीर खान या त्या मुलाच्या वडिलांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्या ज्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे आणि ते पैसे त्याने मागे कॅटरिंगचं काम केलेलं बांद्रा इथून घेऊन आला होता. नालासोपारा आणि विरार इथे प्रवाशांची खूप गर्दी असते उतरताना चढताना. त्यामुळे तो मुलगा विरार इथे उतरू शकला नाही. त्यामुळे तो पुढे निघून गेला आणि वडील विरार इथे उतरले. त्यानंतर ते वडिलांनी स्थानिक आणि रेल्वे इथे चौकशी केली असता मुलगा मिळून आला नाही. साधारण ते रात्री 11:30-12 वाजता वसई रेल्वे स्टेशन इथे आल्यानंतर त्यांना त्या मुलाला मिळून आल्याची माहिती वसई रेल्वे पोलिसांकडून प्राप्त झाली. त्यानंतर सकाळी सदरचे पैसे त्याचे असल्याबाबत खात्री केली. खात्री केल्यानंतर आम्ही त्या नोटा खऱ्या आहेत किंवा खोट्या याबाबतचे आम्ही स्थानिक बँकेकडून तपासणी केली असता सदरच्या नोटा ह्या खऱ्या असल्याचे प्राप्त झाले. त्यानंतर त्या नोटा त्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. काय करतो नागरिक आजकालच्या युगामध्ये एवढी रक्कम जर कुठल्या प्रवाशाला मिळाली असती तर तो शक्यतो जमा करत नाही किंवा तो पैसे घेऊन जातो. पण ह्या मुलाचं खरोखर कौतुक करण्याचं आहे. हा मुलगा सत्कार करणार आहोत कारण ही भावना सर्व प्रवाशांमध्ये जाणं आवश्यक आहे. कोणतीही मिसिंग वस्तू किंवा पैसे किंवा मुलगा मिळून आल्यास त्यांनी स्थानिक पोलिसांना संपर्क करून त्यांची जी प्रॉपर्टी आहे किंवा जो मुलगा आहे त्यांना सुपूर्द करण्यासाठी उत्तम कार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. त्यासाठी आम्ही सगळ्या पोलीस स्टाफतर्फे आणि वसईतर्फे आम्ही त्याचं स्वागत करणार आहोत.